नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्राची चौथी शाखा म्हणजे सचिवालय आता सचिवालय म्हणजे काय संयुक्त राष्ट्राचं प्रशासकीय कामकाज सांभाळणं किंवा प्रशासकीय कामकाज हाताळणं जे असतं त्याला आपण सचिवालय असं म्हणतो मग सचिवालयाच्या प्रमुखास महासचिव म्हणतात महासचिवाची निवड ही आमसभाच करते त्याचबरोबर सुरक्षा परिषद सुद्धा करते बघा महासचिवाची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषद करते या महासचिवाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा आपण बघितलं मागच्या याच्यात सुरक्षा परिषदेचा कार्यकाळ सभासदांचा तो किती असतो तीन वर्षांचा या ठिकाणी आमस सचिवालयाचा का कार्यकाळ किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा सचिवालयाचा जो हा असतो प्रमुख त्याला महासचिव म्हणतात या महासचिवाचं कार्य काय आहेत मग ह्या महासचिवाचं कार्य म्हणजे हवामान बदल जागतिक त्याचबरोबर मानवी हक्क स्वातंत्र्याचा हक्क मानवी हक्क आहे रोजगाराचा हक्क मानवी हक्क आहे त्याचबरोबर मानवी हक्कामध्ये आपला अजून समान वेतन समान का समान काम समान वेतन या अशा अनेक मानवी हक्क आहेत ते सोडवण्यासाठी त्यांना ते मिळ मिळ मिळा मिळाले पाहिजे या हेतूने हे सचिवालय प्रयत्न करतात त्याचबरोबर निशस्त्रीकरण म्हणजे जे, जे राष्ट्रांमध्ये युद्धजन्य नि युद्धजन्य परिस्थिती होते तेव्हा शस्त्राचा वापर करतात ते शस्त्राचा वापर होऊ नये किंवा कोणता देश निर्मिती करणार नाही या हेतूने त्या ठिकाणी प्रयत्न करणे जागतिक प्रश्न असतात ते, ते सोडवण्याचं काम, आम ते 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 काम ते हे आम सचिवालय करतात जागतिक प्रश्न कुपोषणे शैक्षणिक प्रश्नही त्या ठिकाणी सोडवले जातात पर्यावरणाचा प्रश्न असतील त्या शिक त्या ठिकाणी सोडवण्याचं काम किंवा ते कशा पद्धतीने तिच्यावर उपाययोजना होईल या हेतूने ते सचिवालय त्या ठिकाणी प्रय प्रयत्न करते म्हणजे प्रयत्न करते म्हणजे काय परिषदा घेते त्या ठिकाणी परिषद बोलवते मग आमसभा व सुरक्षा परिषद जे आहेत यांच्या वेळोवेळी बैठका घेण्याचं काम करतात आमसभा आणि सुरक्षा परिषद यांच्या वेळोवेळी बैठका घेण्याचं काम करतात त्याचबरोबर माहितीचं संकलन म्हणजे जी माहिती पाहिजे आपल्याला माहिती इतर जागतिक पातळीवरची जी माहिती आहे तिचं संकलन करण्याचं काम म्हणजे जमा करण्याचं काम करतात त्याचबरोबर हे सगळं देशामध्ये जगामध्ये जे घडतं आहे हे घडत असताना ते इतर देशांनासुद्धा तर कळायलाच हवं ना म्हणजे जे चालू आहे काय चालू आहे राष्ट्र काय कायम करत आहे संयुक्त राष्ट्र काय करत आहे म्हणून काय असतं आपल्याला न्यूज चॅनल न्यूजपेपर हे तर असतात ना आपण वाचतो तिच्यातनं आपल्याला जगामध्ये काय चालू आहे याबद्दल माहिती मिळते मग हे काय करतात सचिवालय जे प्रसिद्ध प्रसिद्धी माध्यम जे असतात प्रसिद्धी माध्यम म्हणजे न्यूजपेपर न्यूज चॅनल इतर कोणतेही पकडा तुम्ही प्रसिद्धी मा माध्यम जे असतील गुगल असेल इतर आहे म्हणजे आपल्याला माहिती जी मिळते ती प्रसिद्धी होते ती त्यांना माहिती पुरवण्याचं काम या सचिवालयाचं असतं ठीक आहे